नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. यंदाच्या वर्षी पुण्यात पाणी कपातीचे संकेत, पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार यंदा 12 डिसेंबरला. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्निर्माण प्रस्ताव पालिकेकडून मंजूर. आणि राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेत अत्याधुनिक तंत्राची क्लासरूम तयार, श्री राम राघवन यांच्या हस्ते उद्घाटन. आता बातम्या सविस्तराने. 10 दिवसातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला तर 20% पाण्याची कमतरता भरून निघते. यासाठी शहरातील आमदार असतील, खासदार, नगरसेवक एकत्र बसून यांनी योग्य ते नियोजन केलं पाहिजे. त्यामुळे पाण्याचं कोणीही राजकारण करू नये, चर्चेतनं सर्वच अडचणींवर मात करता येते असं सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात पाणी कपातीचे संकेत दिलेत. यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, त्यात परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, हवेली या तालुक्यांमध्ये पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यात गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला प्रकल्पात 20% पाणीसाठा कमी आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा करून बेबी कॅनॉल आणि खडकवासला धरणातून सुरू होणारा उजवा कॅनॉल दुरुस्त करून गळती थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये काल माझी महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक होती. ह्याच्यात 2 गोष्टीत आम्ही आत्ता लक्ष दिलेलं आहे. मुंबईला माननीय मुख्यमंत्री आणि सिंचन खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा झाली. बेबी कॅनॉलची दुरुस्ती, आत्ता तो चालू आहे, पाणी चालू आहे. बेबी कॅनॉल काही दिवसानंतर बंद ठेवून बेबी कॅनॉलच्यामध्ये देखील खूप गाळ, घाण, कचरा अशी आहे. बेबी कॅनॉल हा काही ठिकाणी लोकांनी जाण्यायेण्याचा रस्ता म्हणून आपला ट्रॅक्टर जावा, ट्रक जावा म्हणून खणलेला आहे. आणि त्यामुळे पाणी जर आपण जास्त सोडलं, 5 पंप सुरू झाले तर काही ठिकाणी ते पाणी ओव्हरफ्लो होतं. या सगळ्याच्या दुरुस्तीकरता राज्य शासनाने जवळजवळ 15-20 कोटी रुपये हे ऑलरेडी सिंचनला दिलेत. एक आता गोष्ट चांगली झाली आहे की सरकारच्या आमच्या नवीन धोरणामुळे जी आधी पाणीपट्टी होती त्याच्यातले 2% पैसे आपण खर्च करत होतो ते 10% करणार आहे. आणि म्हणून बेबी कॅनॉल आणि खडकवासल्याचा कॅनॉल यांची दुरुस्ती, यांची गळती ही सगळी थांबवावी आणि पाणी चांगल्या पद्धतीनं मिळावं, वाया जाऊ नये, हाच त्याच्या मागचा हेतू होता. आणि त्याच्याकरता सिंचन खात्याच्याही लोकांना बोलवलं होतं. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचाच एक महत्वाचा भाग असलेला षडज हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित चित्र महोत्सव तसेच अंतरंग हा ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम यावर्षीही पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटर जवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये होणार आहे. अंतरंग हा ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम यावर्षी बुधवारी 12 डिसेंबर ते शुक्रवारी 14 डिसेंबर दरम्यान पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटर जवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये 10 ते 12 या वेळेत होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. याविषयीची घोषणा आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 3 दिवस आपण षडज आणि अंतरंग या नावाने गणेशखिंड आपल्या राहुल थिएटर शेजारी आमचं जे सवाई गंधर्व स्मारक आहे या ठिकाणी कलाकारांवर किंवा शास्त्रीय संगीतावर डॉक्युमेंटरीचं प्रदर्शन आणि कुठल्या तरी कलाकाराशी संवाद, त्याचे विचार जाणून घेणे असे षडज आणि अंतरंग या नावाचे उपक्रम आयोजित करत असतो. दरवर्षी महोत्सवादरम्यान होणारे प्रकाश चित्र प्रदर्शन हे रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या प्रकाश चित्र प्रदर्शनाचे हे सलग 11वे वर्ष असून यावर्षी 7 संगत या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन आहे. शहराचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण करण्याचं पुणे महानगरपालिकेने निश्चित केलंय. त्यासाठी महानगरपालिकेने 21 जानेवारीपर्यंत वास्तुविशारदांकडनं जाहिरातीद्वारे आराखड्याचे प्रस्ताव मागवले आहेत. तसेच यासाठी लागणारी माहितीही महापालिकेकडनं उपलब्ध करून देण्यात येते. बालगंधर्व रंगमंदिराची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने प्रचलित DC रूलनुसार नाट्यगृहाची नवीन इमारत बांधण्यात येईल. तसेच सध्याची इमारत कायम ठेवून सध्याच्या अस्तित्वातील नाट्यगृहाच्या इमारतीमध्ये आवश्यक त्या सुधारणा, उर्वरित क्षेत्रावर नव्याने परिपूर्ण अशा रंगमंदिराच्या निर्मितीचे डिझाईन सादर करण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने वास्तुविशारदाकडून मागवला आहे. ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचे डिझाईन वास्तुविशारद देऊ शकतात. ह्यासाठी लागणारी आवश्यक माहिती महानगरपालिकेकडून पुरवण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेत तंत्रज्ञानात नवीन बदल करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत संस्थेच्या आवारात प्रशासनाने 5 कोटी रुपये खर्च करून नवीन थिएटर, अत्याधुनिक तंत्रांनी सज्ज असे क्लासरूम तयार केलेत.
गेल्या 2 वर्षापासून या नवीन थिएटरचे काम सुरू होते. संस्थेत नव्याने शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी हे नवीन थिएटर उभं करण्यात आले आहे. यामध्ये एक मुख्य थिएटर हे 130 आसन क्षमतेचे असून 4K आणि डॉल्बी साऊंड अशा तंत्रज्ञानाची सांगड घालून हे थिएटर तयार करण्यात आले आहे. त्यानंतर छोटेखानी एक थिएटर असून तेथे विद्यार्थ्यांना चित्रपटाचे मूळ धडे शिकवले जाणार आहेत. त्याचबरोबर 6 क्लासरूमही बनवण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेचे रजिस्ट्रार विवेक भारद्वाज यांनी दिली आहे. ये हमारा नया CRT कॉम्प्लेक्स कल इनॉग्रेट किया जाएगा. नोटेड फिल्म डायरेक्टर श्री श्रीराम राघवन इसको इनॉग्रेट करेंगे. श्री BP सिंह जो हमारे वाइस चेयरमैन हैं FTI गवर्निंग काउंसिल के, वो उपस्थित रहेंगे. इस तरह की फैसिलिटी FTI में पहली बार सेटअप की गई है. यहाँ 3 थिएटर्स हैं. सबसे बड़ा थिएटर जो है वो 100 सीटिंग कैपेसिटी है उसकी. वो 4K प्रोजेक्शन सिस्टम और डॉल्बी एटमॉस के साथ इक्विप्ड है. जो 2 छोटे थिएटर्स हैं उसमें 7.1 सराउंड साउंड सिस्टम है और DLP प्रोजेक्शन सिस्टम के साथ वो इक्विप्ड है. आता वेळ झाली का छोटेशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लिजत पापड पुणे शाखेचा सुवर्ण महोत्सवी समारंभ पार पडलाय. यावेळी प्रभात ते सैराट या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, समाजसेविका सिंधुताई सकपाळ, सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अनिता दाते तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्र तसेच देश आणि परदेशात ही नावाजलेली लिज्जत महिला गृहउद्योगाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष पार पडला. यावेळी प्रभात ते सैराट मराठी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लिज्जतमध्ये कार्यरत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना लिज्जत रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. लिज्जतने एका व्यवसायातून अनेक व्यवसायांची निर्मिती केली असून लिज्जतला 60 वर्षाची परंपरा आहे. महिलांना उद्योग देणारी स्वच्छ कारभार आणि पिढ्यानपिढ्या अभूतपूर्व विश्वास निर्माण करण्याचं काम लिज्जतनं केलं असल्याचं मत यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय.
द्विभाषिक राज्य असताना 1960 साली लिज्जत पापडची सुरुवात झाली आणि 1960 ला महाराष्ट्र झाला आणि महाराष्ट्र झाल्यानंतर त्याच सगळं जाळं केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये पसरवण्याचं काम लिज्जत पापडच्या बापांनी सुरुवातीला केलं आणि नंतर त्यांच्या सर्व सहकार्याने महाराष्ट्रामध्ये केलं, देशामध्ये केलं. एक अभूतपूर्व अशा प्रकारचं स्वतःची लीडरशिप निर्माण करणारं काम आपला उद्योग करतो. लिज्जतचा माझ्या संस्थेसाठी योगाचं मोलदान असून कुणीच कुणाचं वाट पाहू नका, हरू नका, संघर्ष करा असा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी महिलांना दिलाय. आम्हाला लिज्जत मिळावी म्हणून जे लिज्जत तयार केलं त्या करणाऱ्यांना मी पहिले सलाम करतो. आजकाल प्रश्न पडतो की किसे आपण म्हणाव, कोई काबिल नाही मिळतं, पत्थर बहुत मिळतंय लेकिन दिल नाही मिळतं. म्हणून कुणाची वाट बघू नका, हेच लिज्जत सांगतं की स्वयंभू बना. ये भी कुछ कम नाही तेरा घर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. आता उभे राहा तुम्ही पायावरते. मेरे जनादे के पीछे सारा जहा निकला, जनादे याने प्रे करता. मेरे जनादे के पीछे सारा जहा निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. तुम्ही कुणाची वाट बघू नये, तुमच्या पायात बळ यावं म्हणून एवढा मोठा अट्टहास केलाय त्यांनी करणाऱ्यांनी. आता आपण पुढे चालवतोय, त्यामुळे बाया हो खूप कष्ट करताय तुम्ही. नवऱ्यांनी कधी पापड लाटले का तुमच्या? जमणारच नाही. हिंदुस्थान पाकिस्तानच्या नकाशात तर गोल पापड तुम्हीच लाटावे, त्यामुळे पापडने खूप मोठं व्हावं पण माझी एक अपेक्षा आहे. आता सुद्धा ही बाई घरून येताना चार वेळा कुणी उघडून पाहिलं असेल, लावून पाहिलं असेल, लागलं तुम्ही काय माहिती, लागलं तुम्ही काय माहिती, तेवढी काळजी घेतली आहे. म्हणून नवऱ्याने कधीतरी बायकोला म्हणावं ही माझी अपेक्षा आहे. खरं गथ प्लीज, आता घरी गेल्यावर जर नवरीने प्रयोग केला खरं गथ प्लीज, तुम्हाला तुझ्या करत येईल. सवय नाही ना. म्हणून ती काय काय करते, पापड लागते, गोठुडं ऑफिसमध्ये घेऊन येते, मोजून नेते, त्याचे दाम घेत्याने संसार उभा करते. मावल्यानो तुमच्या कष्टाला खरंच सांगते नतमस्तक आहे. म्हणून हरू नका, मरू नका, जगायला शिका. हा तुला सारी इज्जत पापड देतो. माझ्या संस्थेला सुद्धा इज्जत पापडने फार मदत केली. मी लहानपणापासून लिज्जत परिवारामध्ये वाढले असून आजपर्यंत पुष्कळ पुरस्कार मिळाले, पण लिज्जत रत्न पुरस्कार मिळाल्याने माहेरची साडी मिळाल्याचा आनंद झालाय. तसेच लिज्जत वर जगभर गाजेल असा चित्रपट निघावा अशी आशा मृणाल कुलकर्णीने व्यक्त केली आहे. पण आज मात्र मला लिज्जत पुरस्कार मिळाल्यावर, लिज्जत रत्न पुरस्कार मिळाल्यावर माहेरची साडी मिळाल्याचा आनंद झाला. माझा सुरेश दादांमुळे लिज्जतची जन्मापासूनचा परिचय आहे. खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासून लिज्जत सुरू झालं, पण मी अगदी लहानपणापासून लिज्जत परिवारातली एक म्हणून वाढले. आणि खरोखरच आपल्या सगळ्या बहिणींच्या, मातांच्या या कार्यकर्तृत्वाला किती सलाम करू असं मला सततच वाटतं. मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये असलं की तुम्हाला पुष्कळ कौतुक तुमच्या वाट्याला येतं, पण खरं तर मला असं वाटतं की हे असं कौतुक हे तुम्हा सगळ्यांच्या वाट्याला आलं पाहिजे. खेळ हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो, मात्र जशा जबाबदाऱ्या पडत जातात तसा तसा माणूस खेळापासून लांब जातो. राजकारण्यांनी खेळ खेळणं हे तर दुरापस्तच असतं. अशातच आता पुण्यात भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी खो खो या खेळाचा आनंद लुटलाय. स्वतः खेळ खेळून त्यांनी सीएम चषक खो खो स्पर्धेचं उद्घाटन केलंय. ह्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात मेधा कुलकर्णी यांनी खो खो हा खेळ खेळला. सौभाग्य खो खो या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 6 आणि 7 डिसेंबर अशा 2 दिवशी ह्या ठिकाणी खो खोचे सामने खेळवले जात आहेत. कोथरूडच्या संमित्र संघ मैदानावर हे सामने खेळवले जात आहेत. ह्या सामन्यांच्या उद्घाटनासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती. उद्घाटनातला पहिला सामना खेळून त्यांनीही उपस्थितांची मनं जिंकली. ह्या संदर्भातले व्हिडिओही मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या ट्विटरवर ट्विट केले आहेत. आता एक वेगळी बातमी आहे. पुणे तिथं काय उणं असं नेहमीच म्हटलं जातं, कारण विचित्र गोष्टी या नेहमी पुण्यातच घडतात. तुम्ही कधी गाढवाला गाणं म्हणताना ऐकलंय का? नाही ना? तर चला मग पाहूया पुण्यातील तालासुरात गाणे गाणारा हा गाढव. <Ooh. laughs>
बघितलं बघून हसायला आलं ना, इमायली असं या गाढवाचं नाव आहे. पुण्यातील रेस्क्यू या संस्थेच्या सदस्यांना इमायली रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडली. मानसिक संस्थेच्या सदस्यांनी इमायली आणि तिच्या मृत बालकाला दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर उपचारानंतर इमायली बरी झाली आणि चक्क ताला सुरात गाणं म्हणायला लागली. आणि हा गाणं म्हणतानाचा तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. आतापर्यंत या इमायलीचं गाणं चक्क लाखो नागरिकांनी पाहिलं आहे. 58व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या निकालावर स्पर्धकांनी अनेक शंका उपस्थित केल्यात. मिळालेले पुरस्कार परत करण्याच्या तयारी देखील आता हे स्पर्धक आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 15 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान ह्या स्पर्धा पार पडल्या. यात 17 नाट्यप्रयोग सादर झाले. पैकी प्रथम क्रमांकाच्या आय यगरे आणि तृतीय क्रमांकाच्या मलिका नाटकावर आक्षेप घेण्यात आलेत. तसेच राज्य शासनाने निकालाची जबाबदारी दिलेल्या तिन्ही पर्यवेक्षकांचा नाटकाशी थेट संबंध नसून त्यांनी निकालात पक्षपात केल्याचा स्पर्धकांनी आरोप केला आहे. गेल्या 3 वर्षापासून ह्या स्पर्धकावर अन्याय केला जातोय. आता तर ह्या स्पर्धेची पुनर्पडताळणी न केल्यास मिळालेले पुरस्कार परत करू असा इशारा सरकारला देण्यात आलाय. परीक्षकांनी निकाल पूर्णपणे चुकीचा लावलेला आहे. माझं नाटक प्लॅनिंग झालं, त्यातली जी मुख्य भूमिका विजय चव्हाणनी शिवाचं पात्र केलेलं आहे तो रौप्य पदक किंवा प्रथम क्रमांकाचा अभिनय मिळायला पाहिजे होता, तो तर नाहीच मिळाला. शिवाय बाकीची जी लोक नाटकं कमी दर्जाचा अभिनय केलेले आहेत त्यांना प्रमाणपत्र किंवा रौप्य पदक मिळालेलं आहे. आमची इच्छा होती की प्रमाणपत्र तरी मिळायला पाहिजे होतं, त्या दर्जाचा तो अभिनय झाला होता. आमचं नाटक कलाकारची ही अपेक्षा आहे की आमचं नाटक जे कोणी पाहणार आहेत ते नेमके कोण आहेत, त्यांचा नाटकाबद्दलचा अनुभव किती आणि काय आहे हे आम्हाला आधी कळलं तर बरं होईल. आणि हेच ही जी संस्था आहे जे स्पर्धा भरवतात त्यांनी हा पण विचार केला करायलाच हवा. की गफलत म्हणजे आहे ना, जर दिग्दर्शन पहिलं आहे तर पर्याय आणि त्यांची संघभावनाच तेवढी उत्तम आहे. त्यांच्यातलं नेपथ्य उत्तम असेल, त्यांचं दिग्दर्शन उत्तम असेल, सादरीकरण उत्तम आहे तर ते नाटक पहिलं का नाही हा प्रश्न उपस्थित राहतोच ना. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांचा प्रवास प्रदूषण मुक्त आणि सुखकर व्हावा यासाठी एसी इलेक्ट्रॉनिक बस लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. कारण पीएमपीच्या ताफ्यात पहिल्या 25 बस समाविष्ट होण्याच्या निविदेस गुरुवारी मंजुरी देण्यात आली आहे. 9 मीटरच्या 25 बस येत्या 26 जानेवारीला पीएमपीएलच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. एसी इलेक्ट्रॉनिक बसची सुविधा नागरिकांना नॉन एसी बसच्या दरात उपलब्ध होणार आहे. या सर्व बस BRT कॉम्प्लेक्ट आहेत. ऑलेक्ट ग्रीनटेक या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. या बसच्या चार्जिंग तसेच देखभालीची जबाबदारी कंपनीची राहणार आहे. तर पालिका चार्जिंगसाठी वीज पुरवणार आहे. सुरुवातीला या लहान बस BRT मार्गावरच धावणार असून निगडी ते भेकराई नगर या BRT मार्गावर ही बस धावणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. यंदाच्या वर्षी पुण्यात पाणी कपातीचे संकेत, पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार यंदा 12 डिसेंबरला. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्निर्माण प्रस्ताव पालिकेकडून मंजूर. आणि राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेत अत्याधुनिक तंत्राची क्लासरूम तयार, श्री राम राघवन यांच्या हस्ते उद्घाटन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. Thank you.